अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने अनेकांना दर्शन देत मानवी वस्तीजवळील कुत्र्यांची शिकार केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय यामुळे सकाळच्या सुमारास व्यायामाच्या दृष्टीनं चालत जाणाऱ्या नागरिकांना तसंच शाळेत व कॉलेजला जाणारी मुलं कामावर तसंच शेतावर जाणारे शेतकरी कणकेश्वर येथे येणाऱ्या पर्यटक व भाविक यांच्यामध्ये एकच प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झालंय यावर वन विभागाचे सदर बिबट्यापासून ग्रामस्थांचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी असं निवेदन बहिरोळे ग्रामस्थांनी नुकतंच वनविभागाला दिलं होतं काही प्रमाणात उपाययोजना म्हणून वनविभागाने बहिरोळे ग्रामस्थांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम पुणे येथील आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आला शेजारी व जनजागृतीपर चित्रफितीद्वारे बिबट्या व इतर वन्य प्राण्यांची माहिती देण्यात आली बिबट्या या वन्य प्राण्यांच्या बाबतीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं तसंच बिबट्या या प्राण्याविषयी निर्माण झालेली भीती व गैरसमज कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट